तर दुसऱ्या बाजूला बाहुबली भारतात आणि भारताच्या बाहेर देखील ज्या बाहुबलीचा डंका आपल्याला पाहायला मिळाला. सुमित ढेकळे फ्रॉम नालासोपारा बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. परंतु धनंजय विंताडे हे नाव देखील असं आहे. पावसाळी क्रिकेटच्या गोळीबार रोडच्या स्पर्धेमध्ये चर्चेत आलं अविनाश रामगुडे यांच्या बरोबरीने आणि त्यानंतर अगदी आखाती देशांपर्यंत धनंजय विंताडे या नावाची देखील चर्चा झाली. त्यामुळे ही मॅच जबरदस्त होईल. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिल्या बॉलवर बिगिट करण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नाही आहे. फटका फसलाय आणि इकडे पहिल्याच बॉलवर कृष्णा गवळी कॅच घेत आहेत आणि केतन म्हात्रे यांना माघारी परतावं लागत आहे. मोठी विकेट पहिल्याच बॉलवर घेतली आहे. चला केतन म्हात्रे आउट. 79 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्यांची जागा घेण्यासाठी जर पाहिलं तर मिस्टर ISPL प्रथमेश पवार नाना ज्यांनी ISPLच्या पहिल्या पर्वामध्ये ॲज अ कॅप्टन ट्रॉफी जिंकली, बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार घेतला आणि पहिला 90 मारला. प्रथमेश पवार इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. विशेष म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये संपूर्ण भारतातील एकमेव कर्णधार ज्यांनी 1 करोड रुपयाची टुर्नामेंट जिंकलेली आहे तर तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय. परंतु आज सगळ्यांना चांगलं खेळावं लागेल. धनंजय बिंताडेच्या हातात बबलू पाटील यांनी चेंडू का दिला त्यांनी त्याचं उत्तर पहिल्याच बॉलवर दिलेलं आहे. हो धनंजय बिंताडे बॉलला थोडंसं पाठीमागे. पूर्वास्त्र मी जर पाहिलं तर लेदर बॉलचं क्रिकेट देखील खूप चांगलं खेळलेलं आहे आणि त्याच रिदममध्ये आपल्याला मात्र ही गोलंदाजी देखील पाहायला मिळते. रबर बॉलला वेगात टाकण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी करतायत. समोर जर पाहिलं तर प्रथमेश पवार नाना. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी टाकला जातोय. खोलवर टप्प्याचा बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. वेगात आणि अगदी खोलात सुद्धा खूप चांगली गोलंदाजी. दोन चेंडू पाठीमागे टाकल्यानंतर हा चेंडू अगदी यॉर्कर लेंथचा टाकण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला. वैविध्यता आहे आणि म्हणून धनंजय बिंताडे हे सुद्धा महाराष्ट्रातील बऱ्याचशा आयोजकांना ॲज अ आयकॉन म्हणून पाहिजे असतात आणि ते आवर्जून ते हजर देखील असतात. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. मोठमोठ्या स्पर्धा ॲज अ कर्णधार जिंकण्याचा कित्येक वर्ष मान सुमित ढेकळे यांना सुद्धा आहे आणि तेच आता बॅटिंगसाठी सुद्धा आहेत. परंतु 79 धावांच्या या लक्ष्याचा पाठलाग करत असताना कसरत तर दोन्ही बाजूने लागणारच आहे आणि कसरत शिवाय मजा सुद्धा नाही आहे. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल परंतु उसळी होती. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. विशाल निगोट आले तिकडे. तोपर्यंत एक धाव. चांगली गोलंदाजी होते. एखादी मॅच जर वन साईड जिंकली तर त्यात जिंकण्यात मजा असते का? नाही. मॅच जर एकदा टफ झाली आणि प्रतिस्पर्धी तगडा असेल तर त्या जिंकण्यामध्ये एक वेगळी मजा आहे. त्यामुळे अशीच एक मजा या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे. दोन बलाढ्य संघ एका बाजूला जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रातील ख्यातनाम खेळाडू, एका बाजूला जर पाहिलं तर मुंबई कोकण रिजनमधील ख्यातनाम खेळाडू, अशा प्रकारची स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते सध्या मैदानामध्ये. चांगला बॉल वेगात थोडासा पाठी टाकला बॅट चिकडा. अविनाश रामगुडे पोहोचले परंतु तोपर्यंत एक धाव घेतली गेली आणि धावसंख्या 1 पुढे जात असताना 3 काय बॉलिंग केली आहेत. जबरदस्त 79 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तो करत असताना धनंजय बिंताडे यांनी वेगवान गोलंदाजी केली आहे. टॉससाठी पुन्हा एकदा कॉल दिला जातोय. अमोल दादा पवार माझ्या मध्ये आलेले आहेत. योगेश सरकार 11, प्रदीप नैनीत. चला कॅप्टन या ठिकाणी आपल्याला पाठवायचं आहे. तीन मॅच झाल्यानंतर तिन्ही टीमच्या एका सदस्याने बाउंड्री लाईनवरून थ्रो करायचा आहे आणि सगळ्यात लांब ज्याचा थ्रो येणार आहे ना त्या टीमला बाय मिळणार आहे. यावेळेला सुमित ढेकळे या स्ट्रोकला मात्र चांगल्या पद्धतीने खेळले. हा डेड बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय.
धनंजय, खूप चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं आहे आणि प्रत्येकाला प्रत्येक दिवशी प्रत्येक मॅचमध्ये सिद्ध करावं लागतं. तुम्ही मागच्या मॅचमध्ये काय केल्यापेक्षा या मॅचमध्ये काय करता महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक मॅच ही शून्यापासून सुरू होते. अखू टप्प्याचा बॉल, स्ट्रोक तर खेळला स्क्वेअर लेगच्या दिशेने, तेवढं टायमिंग नव्हतं आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धनंजय बिनताडेने दोन हादरे दिलेत केतन म्हात्रे आणि सुमित ढेकळे या नावाचे. पहिल्याच ओव्हरमध्ये काय बॉलिंग केली अफलातून, पुणे जिल्ह्यातील हा जबरदस्त खेळाडू. धनंजय यांच्या नावाने राहत आहे, दोन महत्त्वाच्या विकेट घेतल्या गेल्या आणि आता जर पाहिलं तर थोडंसं बॅकफूटला प्रतिस्पर्ध्यांना पाठवलं आहे, मॅच संपलेली नाही आहे. याही परिस्थितीमध्ये हल्ले करावे लागतील.